समित्र, तर पहिलं तर स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. बऱ्याच महिन्यानंतर आपण भेटतोय सेटवरती असं चित्रेच्या. सो पहिले तर कसे आहे? मी मस्त आहे, एकदम मस्त आहे. अच्छा, पुन्हा एकदा लोकांना हसवायला तुम्ही रेडी झाली आहात? पुन्हा एकदा तुम्ही सज्ज झाले आहात लोकांना हसवण्यासाठी. पहिलं तर कसं वाटतंय आणि नव्याने प्रेक्षकांच्या समोर येणार काय सांगा? नाही, खूप एक्सायटेड आहोत आम्ही, सगळेच एक्सायटेड आहोत, कारण 2 महिन्याची जी आम्हाला खूप गरजेची सुट्टी असते ती आम्ही घेतलेली आहे. कारण ही खूप गरजेची असते, कारण आम्ही वर्षभर विनोद करत असतो, कुठेतरी ना खूप स्टॅग्नन्स येते विनोदांमध्ये सुद्धा. आम्हालाही काही काही वेळेला कळतं की थोडंसं काहीतरी अजून बदलायची गरज आहे. तर ते 2 महिने आम्हाला रजा मिळाल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आमच्या कुटुंबाला आम्ही थोडा वेळ देऊ शकतो. आणि यावर्षी खास असं झालं की आमचा 1 महिना जवळजवळ आम्ही अमेरिकेत होतो, आमचा अमेरिकेचा दौरा होता, तर अमेरिकेतल्या सगळ्या चाहत्यांनासुद्धा आम्ही तिकडे जाऊन भेटून आलो. तर त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन विषयांबरोबर आम्ही सुसज्ज झालेलो आहोत लोकांना हसवण्यासाठी, कारण लोकंसुद्धा 2 महिने खूप मिस करत होते की आता बस करा, रिपीट टेलिकास्टसुद्धा पाठ झाले आत्ता आम्हाला, आता नवीन काहीतरी दाखवा आम्हाला. तर हे जेव्हा असं लोकं म्हणतात तेव्हा आम्हालासुद्धा एक नवी उमेद येते मनात की आता लोकंसुद्धा वाट बघतात तर आपण छान करू काहीतरी. आणि तसे आमचे 2-3 शेड्यूल्स झाले आणि आत्ता 3 शेड्यूलनंतर खूप दणदणीत आम्ही आता सुरुवात केलेली आहे. अमेरिका दौरा झाला आणि तिथेही काही किस्से घडले, म्हणजे बरेच, म्हणजे लोक तिथे एक्सायटेड होते की तुम्हाला बघण्यासाठी, तिथे शो लोकांना पाहिजे होते आणि तुम्हाला तिथे म्हणजे लेट झाला होता तरी लोक थांबले होते, वाट बघत होते, काय होतं ते एक्सपिरियन्स काय सांगता? नाही, तो अतिशय अविस्मरणीय असा एक्सपिरियन्स होता की जगाच्या दुसऱ्या टोकाला आपण जातो अमेरिकेत जवळजवळ आणि तिकडे इतक्या संख्येने मराठी माणसं येतात, कधी न झालेले प्रयोग हाऊसफुल होतात. म्हणजे काय काय थिएटर्स तर 1.5-2 हजाराची होती, ती पहिल्यांदा एवढी मराठी माणसं हाऊसफुल झाली. 11-11 शो आमचे हाऊस पॅक होते, हाऊसफुल होते. तर त्यामुळे हे जे फिलिंग आहे ना, हे जे वाटणं आहे ना की एवढे आमचे आल्यावर प्रत्येकाला 2-2 मिनिटाचं स्टँडिंग ओवेशन मिळालं, टाळ्या वाजल्या, हे सगळं प्रेम, इतकं प्रेम दुसऱ्या देशात आणि तेही नवीन जनरेशन ज्यांना मराठीचं काही नाही आहे तेसुद्धा मराठी भाषेशी आमच्या कार्यक्रमामुळे निगडीत झाले, कनेक्ट झाले, ही गोष्ट खूप सुखावून जाणारी आहे. की जिथे इंग्लिश फक्त बोलतात आणि बोलताही येत नाही पण ते मराठीत हास्यचित्र बघतात कारण त्यांना खूप एंटरटेनिंग वाटतं ते, तर हे कुठेतरी मराठी भाषेशीसुद्धा जवळ आणणारी ही गोष्ट हास्यचित्राच्या माध्यमातून कळत नकळतपणे झालेली आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. आम्हाला कळलं की तुम्ही जेव्हा तिथे पोहोचायला लेट झाला तरी लोक एवढे एक्साइटेड होते की तुम्ही आतमध्ये द्या, म्हणजे तुम्ही जरी केलात तुम्ही आतमध्ये द्या, आम्ही बॅगा घेऊन येतो. होय होय, लिटरली म्हणजे लोक, आणि ते रसिक प्रेक्षक नव्हते, ते आम्हाला त्यांच्या कुटुंबाचा सदस्य समजतात, इतके आमचे आत्ता त्यांच्याबरोबर आमच्यावर प्रेम करतात ते. म्हणजे आम्हाला खूप गिल्ट होतं की आम्ही खूप उशिरा पोहोचलो, आणि तो उशीर 4.5 तासाचा नव्हता, तो 4.5-5 तासांचा होता, कारण तिकडे दुसरा पर्यायच नव्हता, फ्लाईटच कॅन्सल झाली तिकडे, न्यूयॉर्क अख्ख्या सिटीवर द हे झाले काय म्हणतात ते वादळ आलं, त्यामुळे एअरपोर्टच बंद झालं. मग आम्ही तिथून पूर्ण कॅनडामधून आम्ही इथपर्यंत आम्ही बाय रोड आलो, जवळजवळ 1000 किलोमीटर आम्ही 8.5-8 तास प्रवास करून आलो तिकडे. पण प्रेक्षक म्हणाले तुम्ही काळजी काळजू नका, आम्ही थांबतो, अजून 1 तास थांबायला तयार आहोत, तुम्ही प्रॉपर सुरू करा, काही टेन्शन घेऊ नका. तर हे जे साथ आहे ना प्रेक्षकांचे, आणि हे मराठी प्रेक्षकच एवढं प्रेम करू शकतात, माझ्या मते दुसरे कुठल्याही राज्यातले प्रेक्षक असते तरी ते पैसे परत मागितले असते त्यांनी, पण मराठी रसिक प्रेक्षकांचं इतकं प्रेम आहे आमच्यावर की तो माणूस 8-8 तास प्रवास करून आलेला आहे दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या दे ती तिथलं, आणि अमेरिका 5 पट आहे भारताच्या, खूप मोठ्या मोठ्या आहे, 2 राज्यांमधला प्रवासच साधारणतः 5-5-8-8 तासाचा आहे, तेवढा प्रवास करून आलेले पुढे 8 तास थांबले आमच्यासाठी आणि रात्रीचा प्रवास करून घरी गेले. हे जे आहे, जर एवढं करत असेल तर आमचा थकवा बिकवा तिथेच दूर झाला आमचा. दादा, लोकांची कंप्लेंट एक आहे की समीर दादा सोशल मीडियावरती खूप कमी असतात, ॲक्टिव्ह असतात, काय सांगा? नाही, मी असतो ॲक्टिव्ह, अगदी खरं सांगू का, मला तेवढा वेळ नसतो कारण मी क्रिएटिव्ह टीममध्ये सुद्धा आहे, मला लिखाण पण करावं लागतं आणि त्या लिखाणासाठी आमच्या मीटिंग्स असतात दिवसभर. हे सगळे जे अभिनेते आहेत आमच्या हस्तचित्रातले बाकीचे, ते मधले 2 दिवस फ्री असतात, त्यांना त्या क्रिएटिव्ह टीमचं प्रेशर नसतं, त्यांना फक्त रिहर्सलच्या दिवशी येऊन तालीम करायची असते, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि अगदी फ्रँकली सांगू, मला ते फ्लेअर नाही आहे, ते पटकन इन्स्टावर एडिट करायचं, ते टाकायचं, आणि ते मला काही कळत नाही रील आणि ह्याच्यात मी नाही आहे. थोडंसं माझं जनरेशन आधीचं असल्यामुळे, या जनरेशनचं मुळात मला टेक्निकली खूप मी बॅकवर्ड आहे आणि मला ते नाही घुसत डोक्यात, त्यापेक्षा मी माझं लिखाण करतो आणि माझे प्रोमो आणि माझ्या गोष्टी मी शेअर करतच असतो, पण माझ्या कामाशी निगडीत. दादा, यावेळी काय वेगळेपणा पाहायला मिळणार आहे? वेगवेगळे विषय तुम्हाला बघायला मिळणार आहेत, म्हणजे जे आवडत्या सिरीज आहेत ज्याच्यावर लोकं प्रेम करतात
ते तुम्हाला बघायला मिळणारच आहेत नवीन सिच्युएशन्समध्ये. पण आज वेगवेगळे विषय तुम्हाला त्या ह्यावेळेला बघायला मिळणार आहे, त्याच्यावर आम्ही खास भर दिलेला आहे. जे विषय काही काही विषय तुम्ही आधी पण बघितले नसतील, काही बघितले असतील, त्याचा पुनर्प्रत्ययाचा आनंद तुम्हाला घेता येईल वेगळ्या आर्टिस्टच्या ग्रुपमध्ये. तर अशा एक साधारणतः वेगवेगळ्या फुलांचं बुके आम्ही रसिक प्रेक्षकांसमोर आणणार आहोत. तुम्हाला जे फुल आवडतं ते तुम्ही घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या. समीर दादा, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये वेगवेगळ्या रूपात दिसलाय, यावेळी नवीन रूप असेल का ते आता मी काही सांगत नाही आहे. तुम्हाला जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल काय नवीन रूप असेल ते. थँक्यू सो मच दादा, आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. एवढंच सांगेन की आजपर्यंत खूप रसिक प्रेक्षकांनी पाठीवर हात ठेवला आहे, डोक्यावर हात ठेवला आहे. तर याही पुढे 5 वर्ष जवळजवळ गेली, 700 एपिसोड तुम्ही आमच्यावर प्रेम करताय, याही पुढे असंच प्रेम करा. तुमचं निखळ मनोरंजन करण्याचाच आमचा हेतू असतो. थोडेफार प्रयत्न थिटे पडतात, कमी पडतात, तर ते थोडं कृपया बाप्पाने कसे चुका पोटात घेतात तशा आमच्याही चुका पोटात घ्या. मला दादा एक शेवटचं विचारायला आवडलं, कारण कसं आहे की आपण जेव्हा स्पीड करतो आपल्या धानीमानी काहीच नसतो आणि कधीतरी असं होतं की कोणतरी दुखावला किंवा ट्रोल केलं जातो कलाकाराला वगैरे, सो त्याबद्दल काय? नाही सध्या ट्रोलिंग खूप आता काय आहे ना, हल्ली भावना खूप सध्यांच्या नाजूक झालेल्या आहेत. कधी कोणाच्या भावना दुखावल्या जातील याचं ना आपण खात्रीला सुरुवात सांगू शकत नाही, त्यामुळे लिखाण करताना खूप काळजी घ्यावी लागते. तर त्यामुळे आणि एवढं करूनसुद्धा कधीतरी नकळतपणे भावना दुखावल्या जातात. तर त्यावेळेला मी एवढंच सांगेन रसिक प्रेक्षकांना की कुणाही मुद्दामून असा करायचा कुणाचाच हेतू नसतो. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे आणि तुम्हाला विवंचनेतून तुमच्या समस्यांमधून थोडासा वेगळा करणारा कार्यक्रम आहे, त्या टेन्शनमधून दूर करणारा कार्यक्रम आहे. तर तुम्ही विनोदाकडे विनोद म्हणूनच बघा, तुम्ही त्याला तुमच्या पर्सनल लाईफशी निगडीत कनेक्ट करू नका, नाही तर मग लिखाण खूप कमी होईल आणि नकळतपणे हास्यजत्रेचा जो काही परिणाम होतो आहे या समाजावर गळतपणे नकळतपणे होतो आहे, तर तो करण्यासाठी थोडीशी आम्हाला स्वातंत्र्य द्या. थँक्यू सो मच दादा आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.